राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशीच प्रचिती गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बग्गूजी ताडाम यांना आला. नक्की काय आहे हा प्रकार पाहूयात. अपक्ष उमेदवाराच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. काँग्रेसच्या उमेदवारावर अपहरणाचा गुन्हा दाखल. आरमोरीमधील अपहरण नाट्यानं खळबळ. प्रचाराला दिसल्या तर तुमचा तंगडा तोडण्यात येईल, पण मला मामाजी असा डावपेच कधी करू नये राजकारणात असा बोलून मला रातभर बाहेर ठेवण्यात आलं. हे आहेत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बग्गूजी ताडाम. राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकतं याची प्रचिती ताडाम यांना आली आहे. बुधवारी रात्री कार्यक्रमावरून घरी परतत असताना ताडाम यांचं अपहरण झालं आणि सलंगटोला येथे त्यांना थांबवून घेतलं. काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम आणि त्यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम यांनी साथीदारांसह ताडाम यांना शिवीगाळ केली, तसंच साथीदारांना जबर मारहाण केली. प्रचारातून माघार घे अशी धमकी काँग्रेस उमेदवार आनंद गेडाम यांनी दिली अशी तक्रार ताडाम यांनी आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम, त्यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेडाम काँग्रेसचे उमेदवार, त्यांचा मुलगा रात्रो सुकाळा पाट्याजवळ मोटारसायकल लटकवून माझ्या सहकारी दोन जे होते त्यांना मारहाण करून धमकी देण्यात आलं. या पुढे तुम्ही जर प्रचाराला दिसल्या तर तुमचा तंगडा तोडण्यात येईल, पण मला मामाजी असा डावपेच कधी करू नये राजकारणात असा बोलून मला रातभर बाहेर ठेवण्यात आलं. मुख्य म्हणजे लॉरेन्स आणि त्यांचा ड्रायव्हर, 3 लोक आहेत याच्यामध्ये धमकी देणार. गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात अशा प्रकारच्या अपहरणाची ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोण आहेत बग्गूजी ताडाम. बग्गूजी ताडाम हे एकेकाचे काँग्रेसचे स्थानिक नेते तसंच तत्कालीन आमदार आनंद गेडाम यांचे सहकारी होते. त्यांनी आरमोरी पंचायत समितीचं उपसभापती पद देखील भूषवलं होतं. मात्र मधल्या काळात आनंद गेडाम आणि बग्गूजी ताडाम यांच्यात मतभेद झाल्यानं त्यांनी आनंद गेडाम यांची साथ सोडली. विद्यमान विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. ताडाम यांची उमेदवारी ही आपल्याला घातक ठरू शकते हे जाणून आनंद गेडाम यांनी बग्गूजी ताडाम यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेले काँग्रेस उमेदवार आनंद गेडाम यांनी बुधवारी आपल्या मुलासह बग्गूजी ताडाम यांच्या अपहरणाचा कट रचला आणि अपहरण केलं. मात्र बग्गूजींनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून गोंडी भाषेचा प्रभावी वापर केला आणि कुटुंबाला मोबाईलवरून आपलं अपहरण झाल्याची सूचना दिली आणि ताडाम यांच्या मुलानं साथीदारांच्या मदतीनं वडिलांची सुटका करून घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू झालाय. मात्र अपहरणाच्या नाट्यामुळे येत्या काळात आरमोरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढणार यात शंकाच नाही. अभिषेक भट्टपल्लीवार, गडचिरोली, AM न्यूज.